कवठे मंगळ मध्ये कोरोनाचे नियम मोडणाऱ्या लोकांवर दंडात्मक कारवाई सुरू आहे। सांगलीच्या कवठे मंगळ शहरामध्ये आज नगरपंचायतीच्या वतीने कोरोनाबाबतच्या ठरवून दिलेल्या नियमांचे पालन न करणाऱ्या लोकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली। येथील जत रस्त्यावरील महाकाली मंदिरानजिक भाजीपाला विक्रेत्याकडून नियमांची पायमल्ली याबाबतची बातमी SBN न्यूजने प्रसारित केली होती। त्या अनुषंगाने आज नगरपंचायतच्या कर्मचाऱ्यांनी मुख्याधिकारी डॉक्टर संतोष मोरे यांच्या आदेशानुसार ही दंडात्मक कारवाई करण्यात आली। या पथकामध्ये जालिंदर माने, झाकीर सावनूरकर, भानुदास पाटील, नरेश वाघमारे, गणेश पावसकर, प्रमोद उबाळे यांनीही दंडात्मक कारवाई केली। कवठे मंगळ नगर पंचायतीचे मुख्याधिकारी माननीय डॉक्टर संतोष मोरे यांच्या आदेशानुसार शिवाजी चौकामध्ये आणि विटा बँकेपाशी भरपूर गर्दी होती भाजीपाल्याची। त्यांच्या आदेशानुसार आम्ही या ठिकाणी सोशल डिस्टन्सिंग नियम असल्यामुळे गर्दीचं ठिकाण होतं शिवाजी चौक। इथले भाजीपाला आणि विक्रेतेवाले त्यांना फिरून विकायचा आम्ही या ठिकाणी आदेश दिलेले आहेत। त्यांना सकाळी 7 ते 11 सर्व दुकाने चालू, अत्यावश्यक सेवा फक्त चालू आहेत। सोशल डिस्टन्सचा इथं नियम डावलला गेल्याने आम्हाला शाळांनी आदेश दिल्यामुळं या ठिकाणी कारवाई करण्यात आलेली आहे। लक्ष्मण सनगर, कवठे मंगळ।